सर्वांना नमस्कार. पहा, आपण सर्वजण एमटीएसच्या परीक्षेसाठी बसलेलो आहोत. तर आज आपण एक एमटीएस मधला घटक, तो म्हणजे इंग्लिश मधला घटक घड्याळ वाचन. आपल्याला इंग्लिश मध्ये पण आहे आणि गणितामध्ये सुद्धा घड्याळ वाचन हा घटक आहे. पण इंग्लिश मध्ये घड्याळ वाचन करताना आपण कशा प्रकारे करायचं आहे आणि दिलेले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला त्याचा सराव करणं कशा सराव करायचा आहे हे आज आपण या कृतीतून पाहणार आहोत. पण टेलिंग टाइम, मी तर घड्याळ काढलेलं आहे, पण घड्याळाच्या आकड्यामध्ये निरीक्षण करा. मी 12 वरती ओ क्लॉक लिहिलेला आहे, 6 खाली हाफ पास लिहिलेला आहे, 3 बाजूला क्वार्टर पास लिहिलेला आहे आणि 9 साईडला क्वार्टर 2 लिहिलेला आहे. अगोदर आपण ह्या गोष्टी समजून घेऊया आणि नंतर प्रत्यक्ष घड्याळ वाचन करूया. ज्या वेळेस मिनिट काटा, लक्षात ठेवा, मिनिट काटा ज्या वेळेस 1 पासून 5 पर्यंत असेल त्यावेळेस आपण क्वार्टर पास्ट हा शब्द वापरायचा आहे. कोणता शब्द वापरायचा आहे? क्वार्टर पास्ट. मिनिट काटा 1 पासून 5 पर्यंत आहे त्यावेळेस आणि क्वार्टर पास म्हणून तास काटा ज्या अंकावर आहे तो अंक म्हणायचा आहे. समजा जर मिनिट काटा आपला 4 आहे आणि तास काटा 8 आहे तर क्वार्टर पास 1. हे झालं 1 ते 5 पर्यंतचा तास काटा असल्यानंतरच वाचन. त्यानंतर ज्यावेळेस मिनिट काटा 6 असतो, ज्यावेळेस मिनिट काटा 6 असतो त्यावेळेस बरोबर 30 होतात म्हणून हाफ पास्ट म्हणायचे. काय म्हणायचे? हाफ पास्ट म्हणायचे. त्यावेळेस आता बघा, जर तुमचा हा तास काटा 12 आहे आणि मिनिट काटा 6 आहे, यावेळेस तुम्ही काय म्हणणार आहे? हाफ पास्ट 12. हाफ पास्ट 12. मग तास काटा जर तुमचा समजा 3 असेल, हाफ पास्ट 3. बरोबर लक्षात आले? आता तुम्ही कुठलाही अंक घेतला आणि मिनिट काटा जर 6 असेल तर हाफ पास्ट वापरायचा आहे. त्याच्यानंतर आपला मिनिट काटा 7 पासून 11 पर्यंत ज्यावेळेस जातो त्यावेळेस क्वार्टर 2 वापरायचा आहे. म्हणजे पाव भाग बाकी आहे किंवा 20 बाकी आहेत, 25 बाकी आहेत पूर्ण व्हायला, तू म्हणजे चाकडे जायला, तू म्हणजे काय म्हणतो आपण चाकडे. समजा आता आपल्याला इथं यावर हा काटा तास काटा आहे आणि मिनिट काटा 8 आहे, तर आपण काय वापरणार आहे? क्वार्टर 2 1, म्हणजे 8 वाजायला बाकी आहे. क्वार्टर 2 1. आणि ज्या वेळेस परफेक्ट 1 आहे म्हणजेच तास काटा 1 आणि मिनिट काटा जर 12 असेल तर 1 o'clock म्हणायचे. मग ज्यावेळेस मिनिट काटा 12 असेल त्यावेळेस कोणताही अंक असेल आणि मिनिट काटा जर 12 असेल तर 1 o'clock, 2 o'clock, 3 o'clock असं आपल्याला वाचन करायचं आहे. परत एकदा रिव्हिजन करूया. ज्यावेळेस मिनिट काटा 12 असतो त्यावेळेस ओ क्लॉक म्हणायचं आहे. ज्यावेळेस मिनिट काटा 6 असतो त्यावेळेस हाफ पास्ट म्हणायचं आहे, म्हणजे बरोबर अर्धा मिनिट म्हणायचं आहे. ज्यावेळेस 1 ते 5 दरम्यान मिनिट काटा असेल त्यावेळेस क्वार्टर पास्ट वापरायचं आहे आणि ज्यावेळेस मिनिट काटा 7 ते 11 दरम्यान आहे त्यावेळेस क्वार्टर 2 हा वर्ड्स आपल्याला वापरायचा आहे. लक्षात आलंय? आपण 1-2 उदाहरण घेऊयात आणि घड्याळ वाचन प्रत्यक्ष बघूया. पहा, आपलं हे गणित पेटी मधील घड्याळ आहे. आता मला ओ क्लॉक पासून ते ओ क्लॉक, क्वार्टर पास, हाफ पास
चार फोर ओ क्लॉक लक्षात आलं. आता तोच आपला तास काटा चार च्या थोडा पुढे आहे आणि मिनिट काटा आपला तीन वर आहे. पहा एक ते पाच च्या दरम्यान काय वापरायचं आहे आपल्याला क्वार्टर पास. आता क्वार्टर पास फोर म्हणजे चार वाजून गेले, चार वाजून गेले तेच आपल्याला तास काटा चार च्या पुढे आहे आणि मिनिट काटा बरोबर सहा वर आहे म्हणजे आपल्याला साडेचार वाजले. मग आपण इंग्लिश मध्ये कसं म्हणणार आहे हे हाफ पास फोर, हाफ पास फोर म्हणजे बरोबर साडेचार वाजले. आता त्याच्यानंतर आपण थोडे पुढे गेलो पाहता सांगितलंय की सहाच्या पुढे तास काटा गेला मिनिट काटा गेला की क्वार्टर टू म्हणायचे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आता आपल्याला साडेचार वाजून गेले म्हणजे पुढे पुढे गेल्यानंतर पाच वाजणार आहे बरोबर आहे. म्हणून आपण आता क्वार्टर टू फाईव्ह म्हणायचं आहे फोर म्हणायचं नाही कारण फोर वाजणार आहेत का मिनिट काटा पुढे गेल्यानंतर फोर वाजणार आहेत का फाईव्ह फाईव्ह वाजणार आहेत. म्हणून क्वार्टर टू फाईव्ह म्हणायचं आहे. लक्षात आलं ज्यावेळेस सहाच्या पुढे मिनिट काटा जातो तेव्हा क्वार्टर टू त्याच्या पुढचा अंक घेत जावायचा आहे आपल्याला आणि ज्यावेळेस मिनिट काटा एक ते पाच च्या दरम्यान असतो त्यावेळेस ज्या अंकावर तास काटा आहे तोच अंक आपल्याला घ्यायचा आहे. याच पद्धतीने आपल्याला इंग्लिश मध्ये घड्याळ वाचन करायचं आहे. परत तुम्ही याच पद्धतीचं रिव्हिजन करा आणि आलेले एमटीएस मधील प्रश्न या पद्धतीचं रफ मध्ये तुम्ही हे घड्याळ काढून ठेवा आणि त्याप्रमाणे पाहून सोडवा. चला आपण एमटीएस चे प्रश्न सोडवूया. धन्यवाद.